हुपरी पोलीस ठाण्याला वंचित बहुजन आघाडीचे निवेदन. वंचित बहुजन आघाडी हुपरी शहर यांच्यातर्फे 21 ऑगस्ट बुधवारी हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चौखंडे यांना महिलांच्या सुरक्षिततेविषयी निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्र व देशात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कोलकाता, बदलापूर, ठाणे, पुणे तसेच अकोल्यातील शिक्षकांनी केलेली घटना मधील महिलांच्या सोबत झालेला हिंस्र व संतापजनक घटना याने देशामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. याच अनुषंगाने शहरामध्ये आसपासच्या 10 गावातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी ये जा करत असतात. हुपरी येथील नवीन बसस्थानक परिसरामध्ये हे दिसून येतं. यातून कोणताही अनुचित प्रकार या शहरामध्ये होऊ नये यासाठी कायमस्वरूपी पोलीस कॉन्स्टेबलची नेमणूक नवीन बसस्थानक या ठिकाणी करावी. शहरातील सर्व कॉलेज, आठवडी बाजार, गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवावी जेणेकरून विद्यार्थी व महिला वर्गाला सुरक्षित वाटेल. यासाठी नक्कीच आम्ही पोलीस तैनात करू असं आश्वासन चौखंडे यांनी दिलं. यावेळी वंचित बहुजन आघाडी हुपरी शहराध्यक्ष पांडुरंग मानकापुरे, उपाध्यक्ष अक्षय फुले, महिला शहराध्यक्षा सौ महादेवी मिठारे, स्वाती माने, भीमराव संगमित्रा सर, संदीप कांबळे, अमर कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सतीश कंगणे, हुपरी. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.